महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी तयार करण्यासाठी सध्याच्या घडीला फक्त मोठ्या प्रमाणात लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे। म्हणूनच केंद्राने लसीकरणासाठी महाराष्ट्राला अधिकाधिक डोस उपलब्ध करून देण्याची गरज आहे। महाराष्ट्राची महिन्यापोटी 3 कोटी डोस देण्याची तयारी आहे। त्यामुळेच विधानसभेत संमत झालेला हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू असेही टोपे यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक संसर्ग आणि मृत्यूदर असणाऱ्या राज्यात लवकरात लवकर हर्ड इम्युनिटी तयार व्हावी हाच ठरावाचा उद्देश असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या विधानसभा नियम 110 अन्वये शासकीय ठराव या ठिकाणी मी मांडू इच्छितो। मी वाचन करण्यापेक्षा अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे काही या ठरावातलं कारण आहे अध्यक्ष महोदय ते या ठिकाणी सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। अध्यक्ष महोदय, साधारणपणे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कोटी 25 लाख एवढे सॅम्पल्स म्हणजे एवढ्या तपासण्या अध्यक्ष महोदय कोविडच्या संदर्भात झाल्या। 4.25 कोटी अध्यक्ष महोदय 61 लाख पॉझिटिव्ह केसेस सापडले। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय जवळजवळ 1,23,000 एवढे मृत्यू किंवा डेथ्स अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये झाले आणि आजही जवळजवळ 1.5 वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये एकूण ॲक्टिव्ह केसेस ॲब्सोल्यूट ज्याला म्हणू आपण एकंदर टोटल ॲक्टिव्ह केसेस 1,23,000 आहेत। त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र हा देशामध्ये 1 नंबरला आहे आणि त्यामुळे सांगण्याचा मतदार्थ एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त इन्फेक्शन सर्वात जास्त संक्रमण किंवा त्या ठिकाणी संसर्ग झाल्याचं आपल्याला आकड्यांवरून निश्चित प्रकारे दिसतं। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या व्यतिरिक्त आपल्याला डेल्टा प्लेसच्या केसेस जवळजवळ 21 सापडल्या। म्युकर मायकॉसिसच्या संदर्भात सुद्धा अध्यक्ष महोदय 5,000-5,500 केसेस एकूण म्युकर मायकॉसिसच्या संदर्भात सुद्धा आलेल्या आहेत। आणि म्हणून हे संपूर्ण एकंदर जो काही विषय आहे या सगळ्यांना गांभीर्याने घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र हे आर्थिक राजधानी मुंबई असलेलं महाराष्ट्र एक महत्त्वाचं मुंबई शहर सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे। राज्याच्या किंवा देशाच्या एकूण स्थूल उत्पन्नामध्ये राज्याचा वाटा खूप मोठा आहे आणि त्यामुळे अशा या सगळ्या पार्श्वभूमी आपण लक्षात घेता आपल्यामध्ये ह्या केसेस कमी झाल्या पाहिजेत। अध्यक्ष महोदय मृत्यू दर कमी झाला पाहिजे। या सगळ्या कारणांसाठी आपल्याला लवकरात लवकर आपल्याला लसीकरण करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून हा ठराव या ठिकाणी आणलेला आहे। या माध्यमातून लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून मला आपल्याला अध्यक्ष महोदय एवढंच सांगायचं आहे की जो एक सायंटिफिक स्टडी आहे की एकतर लोक मोठ्या पद्धतीनं संसर्गित झाले इन्फेक्ट झाले तर हर्ड इम्युनिटी येते ज्याला आपण सामूहिक प्रतिकार शक्ती म्हणतो, किंवा अध्यक्ष महोदय जर आपण मोठ्या पद्धतीने अँटीबॉडीज निर्माण केल्या लसीकरणाच्या माध्यमातून तर हर्ड इम्युनिटी येते। आणि म्हणून ही जी काही सामूहिक प्रतिकार शक्ती आपल्याला निर्माण करायची आहे ही लसीकरणाच्या माध्यमातून करायची हा यामागचा ठरावाचा मुख्य हेतू आहे। आणि म्हणून या सगळ्या हेतूला साध्य करण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण सोल्युशन आमच्याजवळ ह्या सगळ्या जे काही आजचा प्रश्न आहे याच्या बाबतीतलं आमच्याजवळ उत्तर एकच आहे की याला आपण मोठ्या पद्धतीनं लसीकरण करणे। जर अध्यक्ष महोदय सध्या 3रा वेव्हची चर्चा मोठ्या पद्धतीनं लोकांच्या मनात आहे, भीती मोठ्या पद्धतीनं लोकांच्या मनात आहे, या 3रा वेव्हचं सुद्धा जर परिणामकारकता कमी करायची असेल म्हणजे त्याची जर दाहकता कमी करायची असेल त्याचं जे काही सिव्हिअर होण्याचे प्रमाण सिरियस होण्याचं प्रमाण जर अध्यक्ष महोदय कमी करायचं असेल तर त्याचंही उत्तर हे लसीकरण आहे। आणि म्हणून या सगळ्या सोल्युशन जे काही मी सांगू इच्छितो की लसीकरणाचं तर
हे करायचं तर आपण ठराव आज या ठिकाणी हे घेऊ इच्छितो की 3 कोटी लस दर महिन्याला मिळावी अशी मागणी या सार्वभौम महाराष्ट्राच्या सभागृहातून केंद्र शासनाला करण्याचा हा ठराव आहे. अध्यक्ष महोदय 3 कोटी का? तर 3 कोटी यासाठी की आपण किमान 10 लाख आणि जास्तीत जास्त 15 लाख पर्यंत लसीकरण दररोज आपण करू शकतो. जर 10 लाखांनी जरी आपण किमान पकडलं तर 30 दिवसात आपण 3 कोटीच्या दरम्यान लसीकरण करू शकण्याची क्षमता कार्यक्षमता आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामध्ये आहे. आणि मी जसं म्हणालो की आपल्याला सामूहिक प्रतिकार शक्ती जर देशामध्ये निर्माण करायची असेल तर लवकरात लवकर हे लसीकरण व्हावं. हा काही लसीकरणाचा कार्यक्रम काही वर्षभराचा असू नये, 6 महिन्याचा असू नये, हा 1.5-2 महिन्याच्या आत आपल्याला 2 महिन्याच्या आत उर्वरित जे काही लसीकरण आहे ते पूर्ण व्हावं अशी आपली अपेक्षा आहे. कारण अध्यक्ष महोदय आपण आज तारखेला म्हणजे कालच्या तारखेपर्यंत अध्यक्ष महोदय 3 कोटी 43 लाख एवढं लसीकरण झालेलं आहे. एकूण आपल्याला 5 वर्षाच्या पुढचे, आता तर आपण 18 वर्ष ते पुढचे सगळेच लसीकरण करतो आहोत, पण आपण असं जरी पकडलं की 5 वर्षाच्या पुढच्या लोक मुलांना सुद्धा लसीकरण करायचं आहे पुढच्या टप्प्यात, हे सगळं मिळून 1.91 कोटी जरी आपण समजा लसीकरण करायचं ठरवलं तर उर्वरित आपल्याजवळ 6 कोटीच्या दरम्यान तरी लसीकरण अजून करणं बाकी आहे. 3 कोटी प्रति महिना म्हटलं तर 2 महिन्यामध्ये लसीकरण आपण पूर्ण करू शकतो. जर आपल्याला 3 कोटी लस उपलब्ध करून दिली प्रति महिन्याला तर 2 महिन्यात आपण हे सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण करू शकतो राज्यामध्ये, ज्याच्यामुळे तिसऱ्या वेवची भीती राहण्याचं काही कारण नाही, मृत्यू कमी होऊ शकेल आणि खऱ्या अर्थाने मोठ्या पद्धतीनं जे आज निर्बंध घातलेले आजही अध्यक्ष महोदय सर्वात जास्त आपल्याजवळ ऍक्टिव्ह केसेस असल्यामुळं राज्य शासनाने जवळजवळ 3ऱ्या लेवलला आपण संपूर्ण राज्याचे जिल्हे आणलेले आहेत. म्हणजे निर्बंध अनेक आहेत, 4 वाजता दुकानं बंद करा, त्यानंतर आपली लाईफलाईन असलेली मुंबईची जी काही लोकल आहे ती अद्याप सुरू नाही, आणि लोकलशिवाय मुंबईसारख्या 1.25 कोटी लोक वस्ती असलेल्या या शहरामध्ये लोक जाणार कसे? आज कितीतरी कर्मचारी आहेत, पत्रकार बांधव आहेत, रोज लोकांच्या सातत्याने मागणी आहे की लोकल चालू करा. ही लोकल चालू करता येईल अध्यक्ष महोदय, पण केव्हा? जर आपल्याला हे लसीकरणाला गती दिली तर. आणि म्हणून या ठिकाणी असं आपलं म्हणणं आहे की हे निर्बंध कमी करण्याचं काम आणि अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम हे सुद्धा लवकर लसीकरण करण्याच्या माध्यमातून शक्य होऊ शकणार आहे. राज्यातल्या सर्व व्यवहार पूर्वस्थितीत जर आणायचं असेल तर अध्यक्ष महोदय लसीकरणाला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. मी लसीकरणाचं हे सगळं महत्व सांगत असताना मी हेही सांगेल की आज देशामध्ये महाराष्ट्र हे क्रमांक 1 राज्य आहे की ज्यांनी सर्वात जास्त लसीकरण केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपण कार्यक्षमतेने काम करतो. बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की आपण आपलं व्यवस्थापन ठीक नाही असंही काही लोक टीका करतायत, परंतु त्या बिनबुड्याच्या टीकेमध्ये काही अर्थ नाही. आपण 1 नंबरचं राज्य आहोत कारण आपलं लसीकरण आपण खूप इफिशियंटली म्हणजेच कार्यक्षमतेने त्या ठिकाणी केलेलं आहे. येणाऱ्या काळात हे लसीकरण आपल्याला कसं करायचं तर निश्चित प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जी काही आहे तो पण एक निकष राहील लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून. जे सेकंड डोस राहिलेत प्रत्येक जिल्ह्यातले त्याचं प्रमाण लक्षात घेऊन ते पण एक निकष राहील लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून. इवन असंही बघावं लागेल की ज्या जिल्ह्यामध्ये जास्त संसर्ग झालाय की ऍक्टिव्ह केसेस जास्त आहेत तो पण एखादं प्रमाण आपल्याला ठरवावं लागेल. आणि कदाचित असंही अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणणं आहे की एखादा जिल्हा खूप झपाट्याने लसीकरण करतो मग त्यांना का अन्याय करायचा, तर त्याही ठिकाणी आपल्याला थोडंफार माप देता येईल का हे लक्षात घ्यावं लागेल. आणि जे जिल्हे खूप मागे राहिलेत की ज्याच्यात राज्याच्या सरासरीपेक्षा जिल्हे मागे आहेत अशा जिल्ह्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. तर ह्या संपूर्ण जे काही वेगवेगळे निकष आहेत ह्या वेगवेगळ्या निकषाला धरून आपल्याला लसीकरण येणाऱ्या काळात आपल्याला करावं लागेल. मी लसीकरणाच्या संदर्भात आणखीन एक माहिती या ठिकाणी सांगेल की आपल्या राज्यामध्ये देशामध्ये
केरळाच्या नंतर, केरळ हे अगदी मायनस मध्ये, पण आपण 1% कमी वेस्टेज असणार, लस वेस्टेज असणार राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि त्यामुळं इतर राज्यांची जर तुलना केली अध्यक्ष महोदय, तर 3%, 2%, 4% अशा पद्धतीची वेस्ट जाणारी लस ही आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. आणि 3.5 कोटी आपण एकीकडे लसीकरण केलेले, त्याच्या तुलनेत सगळे राज्य, मग गुजरात, राजस्थान, कर्नाटक, युपी, एमपी, बंगाल, सगळे राज्य 2 कोटी आणि 2.5 कोटी, 2.5 कोटीच्या आतमध्ये आहे. आणि त्यामुळे आपण या सगळ्या राज्यांपेक्षा निश्चितच मोठ्या पद्धतीनं पुढे आहोत. म्हणून माझं या ठरावाला आपण सगळ्या सभागृहांनी पाठिंबा द्यावा आणि हा ठराव केंद्र शासनाला, स्वास्थ्य विभागाला पाठवण्याच्या साठी सर्व सभागृहांनी त्या ठिकाणी एकमतानी ठरवावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. बऱ्याचदा राज्य शासनाला निश्चित प्रकारे येणाऱ्या काळात लसीकरणाच्या संदर्भात काही विशिष्ट समाजामध्ये, काही विशिष्ट लोकांमध्ये गैरसमज असेल, तोही आम्ही दूर करू. आमची एकच इच्छा आहे की लसीकरण हाच सध्याचा एक रामबाण इलाज आहे आणि ते झपाट्याने करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात आपल्याला अतिशय मोठ्या पद्धतीनं लस उपलब्ध व्हावी ही त्यामागली अपेक्षा आहे. याचा अर्थ केंद्र शासनाच्यावर कुठलाही टीका करण्याचा आमचा हेतू नाही, केंद्र शासन मदत करत नाही असंही म्हणण्याचा हेतू नाही. केंद्र शासन 1 कोटी लस जर देत असेल तर ती आम्ही, जर क्षमता अशी की 10 लाख दररोज केलं किंवा काय असेल, तर दररोज ती लसीकरण आपण आपल्या कार्यक्षमतेने चालू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला आपली जी काही इतर राज्याच्या तुलनेत जी परिस्थिती आहे, सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह केसेस, मृत्यू दर, लसी त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं आपण जसं म्हणतो ऍक्टिव्ह केसेस आहेत, पॉझिटिव्ह एकूण जे काही झालेले सॅम्पल्स आहेत, या सगळ्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता आपल्याला झुकतं माप द्यावं हीच त्या मागची खऱ्या अर्थाने अपेक्षा आहे. आणि त्यामुळं निश्चित प्रकारे या सगळ्या पार्श्वभूमी लक्षात घेता केंद्रांनी ही मदत करावी अशी अपेक्षा करतो आणि सर्व सभागृहांनी एकमताने या ठरावाला पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो.